आता दुसऱ्याचा फायनल झाला. लॉबी टेस्टला निकाल दिले. सेमीला आणि फायनलला लॉबी टेस्ट गाडी बाद धरली जाणार. त्याला उत्तेजनात 10,000 रुपये बक्षीस या ठिकाणी दिले जाईल म्हणून या ठिकाणी स्पष्ट बॅनर वरती लिहिलेलं आहे. तरी या ठिकाणी कमिटीनं निर्णय घेतला, अतिशय चांगला निर्णय घेतला. आबांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या बैलगाडी मालकांच्या वतीने चर्चा झाली आणि प्रत्येकी गाडीला या ठिकाणी 25,000 रुपये देऊन या ठिकाणी त्यांना ढालीसाठी चिठ्ठी टाकली जाईल. चौघांनी चारही बैलगाडी मालक या ठिकाणी आहेत, चौघांना ढालीसाठी चिठ्ठी टाकली जाईल. त्याबद्दल या ठिकाणी आबांनी दोन शब्द आपले सांगावेत. तर हा या ठिकाणी आबा या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आपण या ठिकाणी नियुक्त अध्यक्ष म्हणून आबांनी या ठिकाणी मैदानाबद्दल आपण जे निकाल झाले आणि संयोजक कमिटीचा जो निर्णय झाला तो या ठिकाणी आबांनी थोडक्यात सांगायचा आहे. संयोजक कमिटीचा आजच्या मैदानाला फायनलचा निर्णय असा झालेला आहे की सर्व गाड्या तास बदलून आल्यामुळे उत्तेजनार्थ बक्षिसाने 10,000 रुपये देणार नको असं त्यांनी सकाळपासून जाहीर केलेलं होतं. तरी पण त्यांनी त्यांच्या मनाला परत काही बक्षीस वाढून देऊन आणि जे ट्रॉफी स्वरूपात जे बक्षीस आहे त्यांच्यासाठी चिठ्ठ्या काढून त्या स्वरूपात निकाल दिल्या चालायला आहे आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला त्यांनी 10,000 रुपये ऐवजी 25,000 रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि मालक आलेत काही चारही मालक आहेत का बघा चिठ्ठ्या या ठिकाणी चार चिठ्ठे केलेले आहेत ढालीसाठी. गोटे बनवा हा गौतम माया काकडे निंबूळ यांची एक नंबरची ढाल आलेली आहे. आबा उठला तुम्ही दोन नंबरचे दहाला आपण आले ते सातरोडकर उचला. तीन नंबर सातारोड आणि चार नंबर या ठिकाणी नंदू शेठ सांगडे कराडे.